नमस्कार राम राम मंडळी. तर आपली ही स्पेशल वांगं तुमच्यासाठी खास आहे, कारण अशा पद्धतीने तुम्ही आजवर वांगं बनवलंही नसेल, खाल्लंही नसेल. त्यामुळे आत्ता सध्या तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बरं का. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे घेतलेलं आहे आपण लाल तिखट, घरगुती मसाला, एक वाटी शेंगदाणे, कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर व हळद. आणि त्याचबरोबर इथे आपण घेणार आहोत जाडसर असं शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत. त्यामध्ये इथे लसूण घातलेलं आहे आणि याला आपण थोडंसं जाडसर याच्यामध्ये आपण काढून घेणार आहोत, म्हणजे याला लसणाचा छान असा जी टेस्ट आहे ती येते. तर आता इथे आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं, त्यामध्ये आपण घालायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचे आहे जिरे. जिरे छान तडतडले की त्यावरती घालायचा आहे कांदा. कांद्याला घ्यायचा आहे छान परतवून. तर इथे मी कांदा घालून घेतलेला आहे. आता कांद्याला मी इथे छान परतवून घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका, कारण मराठमोळी रेसिपीज आहेत. मराठमोळ्या माणसाने मराठी माणसाला हा सपोर्ट केलाच पाहिजे, त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर इथे आपण मीठ यासाठी घातलेलं आहे. या स्टेजला आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलं, कारण आपला टॅमॅटोही पटकन तेलामध्ये मॅश होतो. तर इथे आपला कांदा टॅमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपलं परतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे मसाले घालून घ्यायचे आहेत. तुम्ही यामध्ये कुठला मटन मसाला, गरम मसाला यामध्ये एक चमचा घालू शकता, आणखीन टेस्ट वाढते. पण मी बाहेरचे मसाले शक्यतो स्किप करते, टाकत नाही. तर इथे आपण थोडीशी कोथिंबीर ह्या स्टेजला घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जो आपण जाडसर कूट घेतलेला आहे तो आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकून घ्यायचा. आता इथे आपण हा जाडसर कूट यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे मी सर्व जो कूट आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे. याला छान पुन्हा एकदा असं छान परतवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपलं अगदी स्टफिंग तयार झालेलं आहे. यापासून तुम्ही कचोरीही बनवू शकता, खूप टेस्टी होते बरं का. तर आता हे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. या आता आपण काय करायचं आहे, हे वांगे छान आपल्याला आता चिरून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी सर्व वांगे चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे, म्हणजे आपले वांगे काळे पडत नाहीत. इथे मी सर्व वांगे अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहे. तर आता यामधलं आपल्याला स्वच्छ करून पाणी काढून टाकायचं आहे. इथे आपण हे पाणी काढून घेणार आहोत. इथे स्टफिंग आपलं छान असं थंड झालेलं आहे. आता आपण यामध्ये सर्वात पहिले स्टफिंग भरायचं नाही, आपल्याला यामध्ये भरायचं आहे मीठ, कारण मिठाने आपल्या भरल्या वांग्याची चव दुप्पट होते. त्यासाठी आपण इथे मीठ घेतलेलं आहे. आता अगदी चिमूटभर चिमूटभर मीठ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. तुमच्या वांग्याची चव जर दुप्पट झाली नाही तर पहा, कारण ही खूप महत्त्वाची स्टेप आहे यामधली. आपण इथे सर्व वांग्यामध्ये मीठ भरून घेणार आहोत. तुम्हाला जर माझ्या ह्या पारंपरिक रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. बरं का, दादा आणि दीदी म्हणते, तुम्ही दोघा कोणी असो तुम्ही विसरायचं नाही. तुम्ही चॅनलला आपल्या सपोर्ट करायचा आहे, कारण मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत राहील. तर इथे मी सर्व वांग्यांमध्ये मीठ भरून घेतलं. आता आपल्याला भरून घ्यायची आहे ही स्टफिंग. ही स्टफिंग छान अशी गच्च वांगे भरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण त्यामध्ये पूर्ण स्टफिंग भरून त्याला हाताने छान असं गोल असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं आपल्या वांग्यामधलं स्टफिंग बाहेर येत नाही. तर अशा पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेणार आहे. तर पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने भरलं वांगं भरून घेतलेलं आहे. याच पद्धतीने मी सर्व भरली वांगी भरून घेणार आहे. तर आता इथे आपण कढईमध्ये जिरा मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता घालून घेतला. त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने वांगी घालून घ्यायची आहे. त्याला जास्त हलवायचं नाहीतर तुमचं स्टफिंग बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं सुरुवातीला हलवून आपल्याला आहे असं ठेवून द्यायचं आहे. आता मध्ये माहिती आहे का, मी त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं पण ते व्हिडिओच कुठे गेला माहीत नाही. इथे मी अगदी अर्धा कप आपलं जे चहाचा कप आहे तो अर्धा कप पाणी यामध्ये गरम करून टाकलं होतं, म्हणजे आपले वांगे सॉफ्ट शिजले जातात. तर आता इथे आपल्या वांग्याला छान असं तेल सुकलेलं आहे, पण आपली जी वरची बाजू आहे तीही फ्राय व्हावी म्हणून हे त्या बाजूवरती आपण याला पुन्हा एकदा 1 मिनिटासाठी शेकवून घ्यायचं आहे.
म्हणजे आपलं वांगं आणखीन चवदार होतो। तर अशा पद्धतीने मी वांगी पलटवून घेतली आहे। यावरती आता पुन्हा एक मिनटासाठी आपण झाकण ठेवूया आणि याला छान वाफ काढून घेऊया। इथे आता एक मिनटं झालेलं आहे, छान आपलं वांगं भरलं वांगं तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता त्याच्यावरती हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान असं आपलं भरलं वांगं तयार झालेलं आहे। आपल्याला ते शिजलं आहे का हे चेक करायचं आहे, पण ते हाताला खूप गरम लागत आहे, पण आपल्या लाकडी उलथणं असल्यामुळे ते काही काम करत नाही। मग हाताचाच उपयोग करून इथे आपलं वांगं अगदी छान शिजलेलं आहे। तर आता इथे आपण गॅस बंद करून याला मी डिशमध्ये काढून घेते। तर यामधली जी दोन छोटी वांगी होती ती वांगी मी मुलाच्या टिफिनसाठी दिलेली आहे। तुम्ही म्हणाल बा यातली दोन वांगी गेली कुठं। तर आता आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे, चवीला अप्रतिम। जर तोंडाला पाणी आलं ना तर नक्की घरी बनवून पहा आणि खा आणि मस्त रहा, मजेत रहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।